16 सप्टेंबरला या ठिकाणी महादेव कोळी चौथरा अभिवादन दिन साजरा करण्यात येणार आहे. संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी आदिवासी समाज बांधणे येणार आहेत. आत्ता आपण नेमकी कोळी चौथऱ्याची जागा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहोत. कोळी चौथऱ्याचा इतिहास नेमकी काय, आदिवासी विकास मंचाच्या माध्यमातून कार्य करणारे उंडे सर माझ्यासोबत आहेत. एकूणच हा सगळा कोळी चौथऱ्याचा इतिहास काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ, काय सांगाल सर? हा जो आपणाला दिसतोय महादेव कोळी चौथरा, तर या महादेव कोळी चौथऱ्याच्या हा जो इतिहास आहे, ज्या महादेव कोळी ठाकर कातकरी भिल्ल या आदिवासी जमाती, तर या सह्याद्री ते सातपुड्यापर्यंत, या शिवाय देवीची ही जी काय शिवाय इथून तर अरबी समुद्रापर्यंत आणि अरबी समुद्रापासून गुजरातच्या डांग जिल्ह्यापर्यंत हा जो या भाग आहे याला कोळवण म्हणतात. हा सातपुड्यापर्यंत पसरलेला भाग आणि या कोळवणमध्ये या सह्याद्रीच्या या आदिवासी राज्यामध्ये अगदी प्राचीन काळापासून जे ऐतिहासिक पुरावे जे सापडतात त्या 52 मावळा आहेत. आणि या 52 मावळांवरती 52 प्रत्येक किल्ल्यावर एक नायक होता. महादेव कोळी ठाकर कातकरी या जमातीमधील एक प्रत्येक नायक होता. आणि या सगळ्या नायकांचा प्रमुख जो होता तो सरनाईक, तो या शिवनेरी किल्ल्यावर होता. तुम्ही आता जे सांगितलं 52 मावळांचा परिसर आत्ताचा नेमकी कुठून कुठपर्यंत येतो? आत्ता जो काही सांगितलेला हा अरबी समुद्रापासून तर हा सगळा रायगड, तर सातारा जिल्ह्यापासून तर अगदी त्या डांगपर्यंत हा जो काही एवढा संपूर्ण भूभाग आहे हा 52 मावळाचा भूभाग आहे. आणि या 52 मावळांवरती इथे 52 किल्ले आणि त्याच्यातील जो काही हा शिवनेरी किल्ला इथे सरनाईक होता. 1443 मध्ये मलिक उल तुजारने हे जे काही महादेव कोळ्यांचं राज्य हे ताब्यात घेतलं, परंतु ताब्यात घेतल्यानंतरही मुसलमान राजवटीचा राजा नेमून या महादेव कोळ्यांचंच आदिवासींचंच राज्य तसंच ठेवलं. फक्त मुसलमान राजा याच्या गादीवरती बसवला गेला. आणि त्यानंतर 1636 मध्ये जी काही निजामशाही संपली, तर त्या निजामशाहीच्या कालखंडाच्या नंतर ज्या मधल्या कालखंडामध्ये त्यांच्याकडून घेण्यात आला पुन्हा यांनी महादेव कोळ्यांनी उठाव केले. तोरडमल जो मोगल बादशाह शहाजहानचा तोरडमल होता याने कर मोठ्या प्रमाणात आकारायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा या सगळ्या आदिवासींनी मोठा उठाव केला. आणि त्यानंतरचा जो काही कालखंड आहे की शहाजहानने रणदुल्ला खानाला मोठी फौजेची कुमक पाठवून या ठिकाणी हे आदिवासींचं राज्य खालसा करावं, ताब्यात घ्यावं म्हणून मोठी फौज पाठवली. इथं मोठं घनघोर युद्ध झालं. जो काय खेमा नाईक सरदार हा सरनाईक होता या शिवनेरी किल्ल्यावरील, या खेमा नायकाचा पराभव झाला आणि मग या सगळ्या महादेव कोळ्यांचं सामूहिक शिरकान करण्यात आलं. सरदार कधीचा कालखंड होता हा? 1636 पासून ते 1645 दरम्यानचा आहे. शिवाजी महाराजांचाही त्याच कालखंडाच्या दरम्यान जन्म झालेला होता. जे काय दादाजी लोहकरे होते जे त्यांचा वाडा खाली शिव जुन्नरमध्ये आहे आणि त्या संबंधितच हे सगळं राज्य आणि तोच जे काय पेमगिरी किल्ल्यावरही शहाजी राजांनी महादेव कोळ्यांना या आदिवासींना घेऊन पेमगिरी किल्ल्यावर परत स्वराज्याची स्थापना केलेली होती शहाजी राजांनी, तोच हा इतिहास आहे. हा नेमका याचा कालखंड मोगल गॅझेट किंवा पुणे गॅझेटमध्ये नेमका अचूक नाही, तर हा 1636 पासून 1545 दरम्यानचा हा मधला कालखंड आहे. आणि हे सामूहिक शिरकान झाल्यानंतर त्यांची जी काय मुंडकी या ठिकाणी 1600 हून जास्त असा उल्लेख आहे ती मुंडकी इथं गाडण्यात आली आणि त्याच्यावरती जो काही चबुतरा बांधला गेला हाच तो महादेव कोळी चबुतरा आहे. नेमकी हे युद्ध कोणामध्ये झालं होतं, कोणाविरुद्ध होतं? हे शहाजहानने हे राज्य जो काही कोळवणचं राज्य आहे, सह्याद्रीचं राज्य आहे, हे याच्यावरती वचक बसावा, हे राज्य आपल्या ताब्यात यावं म्हणून जे काही शिवनेरीवरील सर्वात उंच अशी जागा जी सगळ्यांना दहशत बसावी, पुन्हा कुणीही इथं राज्य स्थापन करू नये, हे शहाजहान आणि त्यांच्याच ताब्यात राहावं, हा इकडचा दक्षिणेचा जो भाग आहे. उत्तरेकडे त्यांचं राज्य होतंच, परंतु इकडचं राज्य मात्र हे त्यांच्या ताब्यात आलेलंच नव्हतं. आणि म्हणून इथून जो काय दख्खनचा भाग किंवा इकडे खाली सगळ्या दक्षिणेपर्यंतचा जो भूभाग मिळावा म्हणून त्यांनी ही मोठी स्वारी केलेली होती आणि हे राज्य ताब्यात घेण्यासाठी त्यांनी ही सामूहिक शिरकान केलं. ते सामूहिक शिरकान महिनाभरही चाललेलं असावं. आणि मग त्याच्या या सगळ्या 1600 हून जास्त शूरवीरांची जी काय कत्तल झाली त्याच्या स्मरणार्थ त्यांनी जो काही हत्यबुद्रा बांधलेला आहे त्याच्यावरती जे फारसी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, तर ती या आत्म्यांना शांती मिळो वगैरे असं त्याच्या त्या फारसी भाषेमधून त्याच्यावरती उल्लेख आहेत. जुन्नर तालुक्यात मावळ पट्ट्यात एकूण किती किल्ले आहेत आणि किती मावळं साधारणतः जुन्नर तालुक्यात आहेत? जुन्नर आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये 12 मावळं आहेत आणि 12 हून जास्तही किल्ले आहेत.
या आदिवासी क्षेत्रामध्ये आहेत किल्ले. भारंगावळा म्हणजे नेमकी जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात या तीन जिल्हा तालुक्यामध्ये येतात का ते? हा तीन जी काय नाहर म्हणतो आपण, तर ते मिन नाहर, कुकड नाहर, इकडं घोड नाहर, तर ही नाहर आणि ही सगळी बारामावळांचा हा भूभाग आहे. आत्ताचा आपण नेमकी कोळी चौथऱ्याचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासा संदर्भात माहिती घेतली. 16 तारखेला या ठिकाणी अभिवादन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. सभा संबंध महाराष्ट्रामधून आदिवासी बांधव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. एकूणच या सगळ्या आदिवासी बांधवांना काय अपील करायला? आपण जो आजपर्यंत हा इतिहास दडला होता किंवा याच्यावरती इतिहासकारांनीही दुर्लक्षित असा हा होता, तर याचा इतिहास सगळ्या जगासमोर यावा. जे काही या शूरवीरांचं बलिदान आहे ते बलिदान सगळ्या जगाला माहिती व्हावं, सगळ्या राज्याला, सगळ्या देशाला माहिती व्हावं, यासाठी सर्व आदिवासी बांधव सगळ्या देशभरातून, सगळ्या राज्यभरातून अभिवादन करण्यासाठी इथे येणार आहेत. तरी सर्वांना 16 सप्टेंबर रोजी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीनं जे काही आयोजन करण्यात आलेलं आहे या अभिवादन दिनाचं, या अभिवादन दिनाच्या निमित्त सगळ्यांनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावं असं त्यांना आवाहन करण्यात येत आहे. सगळ्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. आणि त्या दिवशी या परिसरातील, शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील स्वच्छता मोहीमही या निमित्ताने होणार आहे. अभिवादन दिनाच्या दिवशी नेमकी काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, कसा कार्यक्रम असेल नेमकी त्या दिवशी? सकाळी 10:30 वाजता आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून रॅलीची सुरुवात होणार आहे. ही रॅली जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, त्यानंतर इगतपुरी, अकोले या ठिकाणाहून राघोजी भांगरेंच्या, जे आदिवासी क्रांतिकारक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांच्या देवगावावरून एक मशाल रॅली निघणार आहे. त्यानंतर जे आंबेगाव तालुक्यातील लायन हार्टेड, ज्यांना क्रांतिकारक म्हटलेलं आहे ब्रिटिशांनी, तर त्या होनाजी केंगल्यांच्या जन्मभूमीतून तिथून एक मशाल रॅली निघणार आहे. त्यानंतर खेडमधून एक सतू मराड्यांच्या जन्मस्थानावरून एक मशाल रॅली निघणार आहे. आणि या सगळ्या आपल्या जुन्नरमधील एक मशाल रॅली अशी ह्या शिवनेरी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून, बस स्थानकापासून, परदेशपुऱ्यापासून, बारवपासून इथे 12 वाजेपर्यंत येऊन इथे अभिवादनाचा कार्यक्रम होऊन पुन्हा खाली कोंडाजी बाबा डेरे आश्रम या ठिकाणी सभा होणार आहे. आणि भारतातील आदिवासींचं जे काय नेतृत्व करणारे, सामाजिक नेतृत्व करणारे असे सतीशदादा पेंदाम यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर जव्हार संस्थांचे आदिवासी राजे जे मुकणे राजे होते, ते मुकणे राजे या कार्यक्रमाला प्रामुख्याने त्यांची उपस्थिती राहणार आहे. मध्य प्रदेशातील जयसिंग डुडवे हेही मार्गदर्शन करणार आहे. 16 तारखेला अभिवादन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हजारो आणि तर लाखो आदिवासी बांधव या ठिकाणी येतील व या शिवजन्मभूमीमध्ये त्यांचं स्वागतच होईल अशी अपेक्षा आपण करूयात. कॅमेरा पर्सन राजेश आमलेसह, मी अरुण मोरे, शिवनेरी.